कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरपाळा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणकातील एडिट प्रणालीचा वापर केलाय त्यातून अनेक मिळकतींना पाच ते सहा वर्ष उशिरा घरपाळा लागू केल्यानं महापालिकेचं आर्थिक नुकसान झालं असून आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय कॉमनमॅन संघटनेनं व्यक्त केला कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागात संगणक प्रणालीचा वापर केला जातो पण त्यातील एडिट प्रणालीचा वापर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलाय दोन हजार तीन सालापासून भोगवटा असणाऱ्या काही इमारतींना घरफाळा नोटिसा लागू केलेल्या नाहीत मात्र पाच ते सहा वर्षांनी वास्तुशांतीच्या खोट्या पत्रिका जोडून भोगवटा उशिरा दाखवणं असे गंभीर प्रकार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालाय असा आरोप कॉमनमॅन संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबा इंदुलकर आणि अमित अतिग्रे यांनी पत्राद्वारे केला आहे हे पत्र ॲडव्होकेट इंदुलकर यांनी महापालिकेला दिल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून या विभागाचे प्रमुख असणाऱ्या करनिर्धारक आणि संग्राहक दिवाकर कारंडे यांची बदली करण्यात आली अशी चर्चा सुरू झाली आहे त्यांच्या जागी केएमटी चे व्यवस्थापक संजय भोसले यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर भोसले यांच्या जागेवर दिवाकर कारंडे यांची नियुक्ती केली आहे